मोठी बातमी येते सोलापूर मतदार संघासाठी प्रणिती शिंदेच योग्य असल्याचं यावेळी सुशील कुमार शिंदेंनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या याच वक्तव्यातून आता चर्चांना उधाण आलेलं आहे। प्रणिती शिंदेच्या उमेदवारीसाठी हायकमांडला सांगणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदेच योग्य आहेत। काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। प्रणिती शिंदेच्या उमेदवारीसाठी हायकमांडला सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कि प्रणिति कॉम्पिटेंट है, हिंदी मराठी इंग्लिश वो पावरफुल है और जिस तरह से वो बातें करती है हाउस में तो उसका इम्पैक्ट पूरे देश में होता है। तो आने वाले लोकसभा अभी इसका क्लियर कट क्या बोलना है, बहुत क्लियर कट बोला मैं देना चाहिए सर। अभी वो आखिर को हाईकमांड सोचती है, हम तो विनती करेंगे कि ताई को दे दो बोल के। आज नरेंद्र मोदी यांना गेले आपण 10 वर्षापासून आपण पाहताय, त्यांची भाषणच फक्त आपण टी व्हीवर पाहत आलो आहोत। पत्रकारासमोर ते येत नाहीत, लोकांना किती टक्क्यापर्यंत नोकरी दिली हे त्यांनी देशासमोर सांगत नाहीत। एकीकडे राष्ट्रीय बँका विकत चालले आहेत, रेल्वे विकत चालले आहेत, कंपन्या विकत चालले आहेत, सरकारी कंपन्या हे प्रायव्हेट करून हे एक प्रकारे लोकांना फसवण्याचं काम हे नरेंद्र मोदी करत आहेत। या नरेंद्र मोदींचा अधिकार म्हणून आम्ही त्यांच्या वाढदिवसा दिवशी हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करत आहोत।